सातारा जिल्ह्यात थंडीमुळे सातारकर चांगलेच गारठले असून गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते, मात्र सकाळी सर्वत्र धुक्याची चादर पहावयास मिळाली. महामार्गावरही दाट धुके पसरल्याने वाहने सावकाश जात होती, तर सर्व परिसरात धुक्यामुळे वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला आहे. सातारचा पारा 17 अंशांवर तर महाबळेश्वरचा पारा 13 अंशांवर पोहोचला होता. संजय माटे, VM News मराठी, भुईंज.